श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। अपन कर्माचा विकास करत आलेलो आहोत आणि देहकर्मापासून अध्यात्म कर्मापर्यंत आपला प्रवास चालू आहे। त्यातला अध्यात्म कर्माचा विचार कालपासून सुरू झाला आणि तो विचार आज आपण पुढे चालूया। कर्मांना विकास म्हणण्याचं एकच कारण आहे की देहासंबंधीचा विचार हा पहिला निघाला पाहिजे। देहामध्ये राहून जे आपल्याला कर्म करावे लागतात त्या कर्माविषयी विचार पहिल्याने करायला लागतो। ती कर्म ज्याच्या आधाराने करायचे असतात ते मन बुद्धी चित्त अहंकार देहाचे जे घटक आहेत त्यांचाही विचार करावा लागतो आणि अशा पद्धतीने देहापासून सुरुवात करून मग आपलं कर्तव्य कर्म असतं, व्यवसाय कर्म असतं, धर्मकर्म असतं आणि शेवटी हे अध्यात्म कर्म आहे। ज्याचा आपण कालपासून विचार चालू केला ते अध्यात्म कर्म आहे। अध्यात्म कर्मासाठी आपण एक उभी घेतली होती, संतांसह बसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासता, वैराग्यशी येणीची का सत्कर्म आहे। ते ओवित शब्द आहे सत्कर्म आणि सत्कर्म शब्दाचा अर्थ असा होतो ज्या आता वर्णन चाललंय अध्यात्म कर्माचं त्याला सत्कर्म असं म्हणतात। आणि सत्कर्म शब्दाचा वेदांताच्या दृष्टीने अर्थ असा आहे जे सत्याकडे घेऊन जाणार आहे, सत्य दर्शन घडून आणणार आहे असं जे कर्म ते सत्कर्म। व्यावहारिक दृष्टीने सत्कर्म असतात, नैतिक दृष्टीने असतात, धार्मिक दृष्टीने असतात, सत्कर्म सगळीकडेच आहेत। पण पारमार्थिक दृष्टीने सत्कर्म शब्दाचा अर्थ असा होतो सत्याशी जे गाठ घालून देतं, सत्याचा अनुभवाला आणून देतं असं जे कर्म त्याला सत्कर्म असं म्हणावं पारमार्थिक दृष्टीने। आता व्यावहारिक दृष्टीने कोणाला मदत केली आपण बरोबर आहे सत्कर्मच आहेत, व्यावहारिक दृष्टीने सत्कर्म आहे। आपण खरं बोललो दैतिक दृष्टीने सत्कर्म आहे। आपण यज्ञ याग व्यवस्थित जे करायला पाहिजे ते करत बसलो धार्मिक दृष्टीने सत्कर्म आहे। आणि सत्कर्म जे आहेत त्यांची व्याप्ती मोठी आहे। आता हे जे सत्कर्म आहे ते पारमार्थिक दृष्टीने आहे, संतांसह बसता, योगज्ञानी पैसता, त्याला अध्यात्म कर्म असं आपण नाव दिलंय। थोडं दोन शब्दांचे स्पष्ट करून घेऊया, अध्यात्म म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय। सहसा हे सगळेजण शब्द वापरतात, प्रत्येकजण म्हणतो आध्यात्मिक तुम्ही आहात का, होय म्हणतात। म्हणजे विचारलं म्हणजे तुम्ही काय आहात, उत्तर देता आम्ही एकादशी करतो, सोमवार करतो, पारायण करतो, देवळात जातो, दर्शन घेतो, हे सगळे उत्तर बरोबर आहेत। पण हे उत्तर बरोबर नाही, एक्झॅक्ट स्पेसिफिक उत्तर झालं म्हणतात, खरं उत्तर हे नव्हे। मग अध्यात्म शब्दाचा अर्थ काय होतो थोडासा अंदाज येतो आपल्याला, हे दासबोध वाचताना थोडा अंदाज येतो। दासबोधामध्ये तीन प्रकारचे ताप सांगितले, एक आध्यात्मिक आहे, एक आधिभौतिक आहे, आधिदैविक आहे। तीन प्रकारचे ताप दासबोधामध्ये सांगितले। आता आध्यात्मिक ताप म्हणजे काय हे त्यावेळेला अजिबात शंका आपल्या मनात सुद्धा येत नाही, आध्यात्मिक ताप असा कसा असेल असं मनात सुद्धा आपलं येत नाही। पण आध्यात्मिकाचा माझा तपशील वाचल्यावर आपल्या लक्षात येतं शरीराला धरून असलेले जे ताप आहेत ते सगळे आध्यात्मिक ताप आहेत। मला एक पत्र आलं की आमचे प्रपंचामध्ये की पुष्कळ ताप आधीच असतात, एक पत्र झालं होतं कीर्तनकाराचं पत्र की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये पुष्कळ ताप असं असतात, त्यात नवीन हा ताप का मागे लावून घ्यायचा, कोणता आध्यात्मिक ताप आहे त्याची भर का घालायची। आता याचा अर्थ असा होतो अध्यात्म म्हणजे काय हेच कळलेलं नाही आणि न कळण्याचा परिणाम अध्यात्म शास्त्र वेगळं असतं आणि अध्यात्म नावाचं जे त्याला शरीर असं म्हणतात ते शरीर वेगळं असतं। आता थोडं हे स्पष्टीकरणाची फार गरज असते। मी सातत्याने तुमच्या लक्षात आलं असेल की संकल्पना स्पष्ट असल्याशिवाय आपण काय करतो ते आपल्यालाच कळत नाही। व्यवहारामध्ये पुष्कळ होता तो काय करतो हे त्यालाच कळत नाही, तो काय बोलतो हे त्यालाच कळत नाही। एखादी आरती म्हणतो आपण त्रिगुणात्मक त्रयभूते दत्त हा जाणा, त्रिगुणे अवतार त्रयलोक्य राणा, नेती नेती शब्दे वगैरे वगैरे, पण एखाद्याचा चरणाचा अर्थ विचारला म्हणजे काय रे, म्हणजे काय नाही। संबंध प्रसादाशी असतो, शेवटी सुखाई असा मिळतो त्याचा प्रसादाशी संबंध असतो। मग ते त्रिगुणात्मक काय, त्रयमूर्ती काय, तटस्थ लक्षण काय, स्वरूप लक्षण घ्या, काही कशाला मेळ नसतो। आणि असा गैरमेळ जेव्हा होतो त्यावेळेला जे काही घडतं ते सगळं ठीक आहे, त्याला बालिशपणा म्हणे आपण हवती। आपण मी स्वरा शब्द वापरला होता, पोर खेळ नाही हा थोर खेळ आहे शब्द वापरला होता आपण। त्या अध्यात्म शब्दाचा एक अर्थ शरीर असा होतो, अध्यात्म म्हणजे शरीर आणि आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराला धरून असणारे जे ताप त्याला आध्यात्मिक ताप असं म्हटलंय। अध्यात्म शब्दाचा एक अर्थ शरीर असं होतो। आता म्हणजे कसं काय त्याची फोड कशी काय, जे आत्म्याला पुढे करून जडू काय आत्म्याचं माध्यम करून प्रगट होतं असं जे त्याला शरीर असं म्हणतात। आत्मा ज्याचं माध्यम करतो प्रगट होण्यासाठी, आत्मा ज्याचं माध्यम करतो असं जे काही आहे देह त्याला शरीर असं म्हणतात, त्याला अध्यात्म असं म्हणतात।
आत्मा जर प्रकट व्हायचा असेल तर कोणत्या तरी देहाच्या रूपाने शरीराच्या रूपाने प्रकट व्हावा लागतो. मग आत्माच्या प्रगटीकरणाचं जे माध्यम त्या माध्यमाला काय म्हणायचं? अध्यात्म म्हणायचं. आत्मा आधी करून आता आत्मा ज्याला आधी करून म्हणजे पुढे करून आता हे संस्कृत त्याची व्युत्पत्ती झाली. आत्मा ज्याला पुढे करून आधी करून माध्यम करून जणू काय प्रकट होतो असं जे काही त्याला काय म्हणायचं? त्याला अध्यात्म असं म्हणतात. आता अध्यात्म शब्दाचा हा अर्थ आपल्याला समजला. मग अध्यात्मशास्त्र म्हणजे काय? हे जे शरीर आहे म्हणजे हे अध्यात्म आहे. किती अध्यात्म आहेत या जगामध्ये? 84 लक्ष योनी आहेत. जेवढे योनी तेवढे अध्यात्म आहेत. असा विचार केला तर जेवढे योनी आहेत 84 लक्ष शरीर आहेत. मग 84 लक्ष अध्यात्म आहेत. जर अध्यात्म शब्दाचा शरीर असा अर्थ लक्षात घेतला तर शरीर किती होतात? 84 लक्ष. मग अध्यात्म किती झाली? या सगळ्यांना माध्यम करून तो प्रकट होतो ना. नुसता माणसामातून प्रकट होतो असं नाहीये. छोट्या छोट्या आत्ता आपण ज्याला विषाणू म्हणतो किंवा व्हायरस म्हणतो त्या शरीरात तोच असतो आणि माणसामध्ये हत्तीमध्ये सुद्धा तोच असतो. परमार्थ हळूहळू शिकायचंय आणि हे शिकायला लागलं की मग आपल्याला हळूहळू उपाधी म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, ह्या सगळ्यात हळूहळू अंदाज यायला लागतो. भगवद्गीता वाचतो आपण, त्यात शरीराला क्षेत्र असं म्हटलंय. त्यात क्षेत्र का म्हटलं, देह का म्हटलं, शरीर का म्हटलं, अध्यात्म का म्हटलं? आता हे जे आहे हे बौद्धिक खेळ नाही, बौद्धिक स्थिती नाही, पांडित्याचा संबंध नाही याच्यामध्ये. आपल्याला हे कळलं तर आपल्याला त्या दृष्टीने तिकडे बघता येतं. आता उदाहरणार्थ देह का म्हणायचं ह्याला? एकच कारण आहे, दह्यते इति देहा. म्हणजे शेवटी जो ना हमखास जळून जातो त्याला काय म्हणायचं? दह्यती इति देहा. ज्याचं दहन केलं जातं त्याला देह असं म्हणतात. आता हे जर व्याख्या माहीत असेल तर एक मनामध्ये राहून जातं की नाही काय ह्याचे काय व्हायचं शेवटी? आता भीती राहावी का स्वीकारावं ते मनापासून? आता इथे हा या इथे प्रश्न आहे. मनापासून स्वीकारलं तर काही त्रास नाही, हे वास्तव आहे. एक दिवशी ते व्हायचं आहे, वास्तव आहे. आणि ते वास्तव जर एकदा स्वीकारलं असलं मग त्याला देह का म्हणतात ते आपल्याला कळत. शरीरात येते शरीर हा म्हणजे पडतं केव्हा तरी त्याला काय म्हणतात? आता युद्धावर 10 माणसं पडली. आता पडली शब्दाचा अर्थ काय होतो? त्या भाषेमध्ये युद्धातमध्ये इतकी माणसं पडली आणि पडली शब्दाचा अर्थ वरण मरण पावले असा होतो. म्हणजे शरीर येते येते शरीर हा म्हणून शरीर शब्दाचा दुसरा अर्थ झाला. आता प्रत्येक शब्द जो आहे तो आपल्याला काहीतरी गोष्टी स्वीकारायला शिकवतो. पहिल्यापासूनच आपल्याला त्या स्वीकारायला शिकवतो. ऐन वेळेला मग आपल्याला काय बसत नाही, धक्का बसत नाही, असं कसं झालं, अशी अपेक्षा नव्हती, असं अशा पद्धतीचे विचार असतात की त्याने आपलं दुःख होतं. मी सातत्याने सांगतोय की परमार्थाचं अत्यंत वाकडं कशाशी असेल तर दुःखाशी आहे, निराशेशी आहे, पराभूत मनोवृत्तीशी आहे, अतृप्तीशी आहे, अशांतीशी आहे. हे सगळे 5 शब्द जरा घरी गेलेलं लिहून ठेवा की परमार्थाचं वाकडं कशा कशाची आहे. आणि ज्या ज्या वेळेला मला ह्या 5 कुठेतरी संबंध येतो तेव्हा माझं परमार्थाशी वाकडं आहे असं सिद्ध होतं त्याच्यावरून. जेव्हा मी अशांत होईन तेव्हा समजावं माझं परमार्थाशी वाकडं आहे. मी जेव्हा अतृप्त होईन तेव्हा समजावं माझा परमार्थाशी वाकडं आहे. मला जेव्हा भीती वाटेल कशाची तरी तेव्हा समजावं माझ्या परमार्थाशी वाकडं आहे. मी स्वतःला कितीही पारमार्थिक बनवून घेत असो तरी सुद्धा भय ज्या क्षणी वाटतं त्या क्षणी समजायचं माझं परमार्थाशी नाही, जसं जुळाल पाहिजे तसं जुळत नाही. हे सगळे क्रायटेरियान आपण ज्याला निकष म्हणतो ते निकषा लक्षात घेतले तर मी पारमार्थिक आहे ह्याला भ्रमाचं स्वरूप राहू नये, ह्याला अभ्यासाचं स्वरूप यावं आणि एक दिवशी त्याला सफलतेचं स्वरूप यावं. आता हे का आपलं तुमच्या आमच्या हातात हे गोष्टी करणं आहे, तुमच्या आमच्या हातात आहे. म्हणून अध्यात्म शब्दाचे आपण अर्थ समजून घेतो एकाला क्षेत्र असं म्हणतात. भगवद्गीतेत तुम्हाला म्हणते क्षेत्र क्षेत्र योग आहे भगवद्गीतेमध्ये. त्याच्यामध्ये क्षेत्र शब्दाचा अर्थ शरीर असा होतो आणि क्षेत्र शब्दाचा अर्थ शेत असा होतो. शेत तुमच्याकडे ऊसाचं क्षेत्र किती, कापसाचं क्षेत्र किती, अशा पद्धतीने क्षेत्र शब्द वापरला जातो. मग हे एक असं शेत आहे की ज्यामध्ये पापाचंही पीक काढता येतं, पुण्याचंही पीक काढता येतं आणि शुद्ध पुण्याचं पण पीक काढता येतं. असं पीक काढण्याचं जे ही पिकं वेगळी आहेत, जरा धोंदला गहू ज्वारी ही पिकं वेगळी, ही पिकं वेगळी आहेत. म्हणजे पुण्याचं पीक ह्या क्षेत्रातून काढता येतं, पापाचं ह्या क्षेत्रातून आणि शुद्ध पुण्याचं सुद्धा या क्षेत्रातून. आता ज्ञानेश्वर महाराजांनी वाटणे केले, आपण एक अभ्यास चालला. दादबोध किती आहे याच्यामध्ये? औषधाला असं दादबोध आहे की नाही शंका आहे माझ्या मनामध्ये. पण आता काय ते दादबोधाचा अभ्यास आणि बाकी काही कशात काही फरक नाही, मुद्दा समजून घ्यायचा आहे. काय सगळं आहे आम्ही ज्याचा अभ्यास करतोय, आम्ही जेव्हा दादबोध वाचायला लागू पूर्णपणाने तेव्हा हे सगळं आपल्याला त्या त्यावेळेला लक्षात येत जाईल. अरे होय बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, असं त्या त्या वेळेला ते क्लिक झालं किंवा दादबोधाचं काम झालं. म्हणून पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे. जेणे माते पावायचे ते शुद्ध पुण्य
अशी ज्ञानेश्वरीमध्ये होऊया. आता अर्थ असा होतो की पुण्याचं लेबल लावलेलं पाप आतमध्ये पापच आहे. वर लेबल कसला लावलाय? पुण्याचं. आत अंबाय रायवळचा वर लेबल कसला आहे? हा पुस्तक. असं जे काही दिसतं तशापैकी हे आहे. आता ह्याचा अर्थ असा होतो की वरवर दिसताना पुण्य दिसतं खरं, पण ते असतं वास्तव एक पापच. आणि असं जे वरवर दिसतानाचं पुण्य आहे त्यांनी स्वर्ग मिळतो, आणि बाहेर लेवलही पाप असतात आतमध्येही पाप असं असलं की त्यांनी नरक मिळतो. याचा अर्थ असा होतो परमार्थाच्या दृष्टीने स्वर्ग आणि नरक यांची किंमत सारखीच आहे. परमार्थाच्या दृष्टीने याचं कारण आहे, स्वर्गात गेलं तरी परत यावं लागतं आणि नरकात गेलं तरी परत यावं लागतं. आता जिथून परत यावं लागतं ते यद्गत्वा न निवर्तन्ते, ह्यात बसतं का? त्या गीतेचा थोडा विचार करायचा. यद्गत्वा न निवर्तन्ते म्हणजे जिथे गेल्यानंतर परत यावं लागत नाही. तद्धाम परमम मम, असं जे काही घर असतं ते घर सर्वश्रेष्ठ घर आहे. म्हणजे इकडे गेलं तरी परत यावं लागतं, तिकडे गेलं तरी परत यावं लागतं. मग परत जिथून यावं लागतं त्याची परमार्थाच्या दृष्टीने किंमत किती? परमार्थाच्या दृष्टीने किंमत सारखीच. म्हणून स्वर्गही नकोय आणि काय नकोय, नरकही नकोय. संतांनी फार वैशिष्ट्य संतांचं, या सगळ्या कल्पना दोन्ही कल्पना संतांनी पार उडवून लावल्या. अजिबात तिकडे त्यांनी लक्ष द्यायला येऊ नका असं सांगितलं स्पष्टपणे. आणि जेणे माते पावे जे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य कशाला म्हणायचं? फार छान विचार आहे. ज्याने भगवंताची प्राप्ती होईल म्हणजे मी आत्मा असा अनुभव येईल, असं जे काही पुण्य असतात त्याला शुद्ध पुण्य असं म्हणतात. आणि ह्या शुद्ध पुण्याचा आपला अभ्यास चाललाय. शुद्ध पुण्य कशाने मिळेल? संतांसवय वसता, योगज्ञाने पैसता, गुरुशरण उपासता, वैराग्यशी येण्याची गा सत्कर्मे. हे जे खरं पुण्यकर्म आहे ज्याला शुद्ध पुण्य असं म्हणतात. अविद्या आशिकही विरमय, आपलं अज्ञान असतं, अविद्या असते, ते निघून जाते. आणि काय होतं? त्याचा अहम विश्राम आहे आत्मरूपे. त्याचा अहंकार असतो काल ज्याचा आपण थोडा विचार केला, तो आत्मस्वरूपात स्थिर होऊन जातो. आणि जेव्हा अहम अहम आपण ज्याला म्हणतो तो आत्मस्वरूपात स्थिर होतो, तर त्याला भगवंताची प्राप्ती असं म्हणण्याची भक्तीच्या दृष्टीने पद्धत आहे. आता हे लक्षात घ्यायचं. भक्तिशास्त्र एक भक्तिशास्त्र वेगळंच आहे, आपण विचार करणार आहोत त्याचा. आत्ता आपला चाललाय विचार कर्माचा, आणि त्या कर्माच्या माध्यमातून आपला कर्माचा विकास कसा कसा करून घ्यायचा आहे त्या टप्प्याटप्प्याने आपण माहिती करून घेतोय. त्यातला काल काही भाग बघितला आणि त्यानिमित्ताने आपला एक अध्यात्म शब्द आला, आध्यात्मिक कर्म असं आपण म्हटलं होता. अध्यात्म कर्म, मग अध्यात्म कर्म म्हणजे काय समजावून घेतलं जातं. बाकीचे चार शब्द आपण त्याच्या संबंधातले समजून घेतले आणि ते समजून घेतल्याचा परिणाम काय झाला की आम्ही वास्तव जे असतं ते वास्तव स्वीकारायला शिकतो. दह्यते इथे देहा, शिरते इथे शरीरा, हे वास्तव आहेत सगळी. आणि वास्तव जे असतात आम्ही काय करतो, अशी वास्तव आहेत ना ते मनातच येऊ द्यायचं नाही. भीती असते ना फार. शरीर येतं इथे शरीर हा हे वास्तव आहे, पण ते मनात येऊ द्यायचं नाही. का मनात येऊ द्यायचं नाही? जे आवडत नाही ते मनात येऊ द्यायचं नाही. पण जे मनात येऊ द्यायचं नाही असं न करता मनात आलं तरी सुद्धा त्याला किंमत किती आहे, त्याला अर्थ किती आहे, त्याची पारमार्थ दृष्टीने मूल्य किती आहे, हे लक्षात आलं आपल्या तर मग मनात येऊ द्यायचं नाही. हा जो भाग आहे हा पराभूत मनोवृत्ती आहे. पराभूत मनोवृत्ती का म्हणायचं? जे आपल्याला आवडत नाही, ज्याची आपल्याला भीती वाटते ते मनात येऊ द्यायचं नाही. आता भीती जाणं चांगलं का ज्याची भीती वाटते ते आपल्यापासून लांब ठेवणं चांगलं? किती भीती वाटली तरी ते यायचं ते जवळ येते येणारच आहे. हा जर विचार केला तर त्याचं भयच जर गेलं तर कसं होईल, त्याची भीतीच जर निघून गेली तर कसं होईल? असा छान विचार परमार्थाचे विचार आहेत, एक फार विलक्षण विचार आहेत परमार्थाचे. म्हणून परमार्थ शास्त्रामध्ये जबरदस्त ताकद आहे. ती सगळीच्या सगळी ताकद आम्हाला जर कळली, ती लक्षात आली आमच्या, तर ती ताकद वापरता येते. ती ताकद आपल्याशी करून घेता येते. आणि ज्याला ती ताकद वापरली, आपल्याशी करून घेतली की मग त्यातून जे आपल्याला मिळायचं ते मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांचं व्यवस्था योगज्ञानी पैसता. आता योगांसंबंधी जे ज्ञान आहे ते आम्हाला जे श्रीगुरु समजावून सांगतात ते जर मी अंतकरणात घट्ट धरून ठेवलं तर पैस शब्दाचा अर्थ खांब असा होतो. पैस म्हणजे खांब, एखादा पिलर जो असतो त्याला पैस असं म्हणतात. मग योगज्ञानी पैसता असा का म्हटलं? तो पैसाचा शब्द खांब जाता निश्चल असतो, अडला असतो, हलत नाही. त्या पद्धतीने ते जे ज्ञान आहे ते आमच्या अंतकरणात सुस्थिर रीतीने राहावं म्हणून ते खांबासारखा असावं. आता ह्या शब्दाचा आहे पैसता, एका शब्दात किती जादू आहे बघा. एक पैस शब्द आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये एवढी जादू आहे की पैसता शब्दाचा अर्थ ते अत्यंत स्थिर आपल्या आतमध्ये राहावं, पूर्ण कल्पना असलेल्या स्थितीत राहावं, पूर्ण ज्ञान असलेल्या स्थितीत राहावं, हलता हलू नये. त्याला काय म्हणायचं? त्याला खांब म्हणतात. जो हलता हलत नाही असा जो असतो खांब. एखादी काटकी उभारली तर काय होतं? आता बघा पिलर आणि काटकी यात फरक किती आहे.
काटकी उभारली तर हा वारा आला की जरा की हलून गेली ती मुडून गेली. पिल्लर मोठ्याचा मोठा ओतला तर चालत नाही. मग पैशाचा शब्द आहे. जेवढे योग आहेत त्या योगांचं जेवढं ज्ञान आहे त्या सगळे ज्ञान जे आहे ते आतमध्ये अत्यंत स्थिर असावं. आता श्रीगुरु कोणकोणते योग सांगतात आले पुढची जबाबदारी आली. श्रीगुरु कोणकोणते योग आपल्याला सांगतात तर त्याच्यामध्ये अधिकार तैसा खुरु उपदेश असा एक श्रीगुरूंचा नियम असतो की ज्याची जशी तयारी असेल ज्याचा जसा अधिकार असेल त्याला त्या पद्धतीने ते समजावून घालतात. साहे ओझे त्यास तिची देऊ. फार क्रमांचा बघा की ज्याला जेवढं ओझं सोसेल तेवढंच त्याच्या डोक्यावर ठेवू. त्याला जे सोसणार नाही ते देणार नाही. रामकृष्ण परमहंसांची गोष्ट सांगतो म्हणजे माणसं विचार करतात कसा आणि खरं काय असतं त्याचा अंदाज येतो. रामकृष्ण परमहंसांचे काही शिष्य होते ते खूप लाडके होते त्यांचे कारण अधिकारी होते. तर काही शिष्यांना असं वाटायचं की त्यांच्या बाबतीत रामकृष्ण परमहंसांचं पार्शालिटी करतात. कोणाच्या बाबतीत तिथे गेलं तरी तेच असतं बरं का. मठामध्ये आश्रमात गेलं तरी सगळं जसं घरात असतं तिथेच असतं असं असतं की श्रीगुरु पार्शालिटी करतायत. त्यांना ते जास्त जवळचे वाटतात त्यांना ते प्रिय का जास्त असतात त्यांना काहीतरी ते गुढ गुप्त देत असतात आणि आम्हाला ते देत नाहीत असं त्यात बराच वेळ त्या काळच्या शिष्यांना बऱ्याच वेळेला असं वाटायचं. रामकृष्ण परमहंसांच्या कानाप्रती गेले आणि एकदा असे 300 लोक जमले होते समारंभाला. त्यांनी असं ठरवलं या सगळ्यांची खोड मोडायची आला आणि खोड मोडली कशी तर प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला. प्रत्येकाच्या हात डोक्यावर ठेवल्यानंतर शक्तीचं संक्रमण केलं. शक्तीचं संक्रमण केल्यानंतर ज्यांचा अधिकार नव्हता ते वेड्यासारखे खुळ्यासारखे येऊन नाचायला लागले. याचं कारण आहे की ते झिपण्याची जी क्षमता लागते आतमध्ये घेण्याची जी क्षमता लागते ती क्षमता जर तयारी नसेल पूर्वतयारी जो अधिकार लागतो. अधिकार कोणता लागतो आपल्याला ठाऊक आहे. यम नियम वगैरे वगैरे हे जे अधिकार लागतात ते अधिकार नसताना जर कुणीतरी डोक्यावर हात ठेवला शक्तीचं संक्रमण केलं तर झेपत नाही. आता काही जण असे नाचायला लागले वेड्यासारखे. काही जणांना काहीच झालं नाही कारण काही व्हावं असं काही नसतंच तिथे. ते एक दुसरं एक प्रकार आहे. आणि काही जण मात्र एकदम शांत निवांत अत्यंत आनंदरूप होऊन गेले. आता असं जेव्हा झालं मग त्यांच्या लक्षात आलं की अशी श्रीगुरूंबद्दल तक्रार करण्यात अर्थ नाही. आमचा वेडेपणा आहे ते ज्याला जसं द्यायचं ज्याला जेवढं झेपतं तेवढं देतात जास्त देत नाहीत. हे खरं म्हणजे उपकार आहेत आमच्यावरती. आम्हाला उपकार वाटत नाही तर आम्हाला वाटतं हे आमच्या पार्शालिटीज करतात आमच्या बाबतीमध्ये. आता असं जे काही हे भ्रम असतात हे सगळे भ्रम आपल्या विचाराने अभ्यासाने जातात आणि जोपर्यंत आम्ही विचार करत नाही अभ्यास करत नाही तोपर्यंत हे भ्रम तसेच राहतात. आणि भ्रमासह शेवटपर्यंत आमचा प्रवास असाच झाला तर शेवटी आम्हाला मुक्काम कोणता मिळणार आहे भ्रमाचाच मुक्काम मिळणार आहे. तर अशा पद्धतीने किती सुंदर विचार असतो हा. म्हणून संतांचं व्यवस्था योगज्ञानी पैसता संत जे योग सांगतात. आता भगवद्गीता उदाहरणार्थ आहे योगमयी आहे. गीता योगमयी आहे योगाने भरलेली आहे. योगमय शब्दाचा अर्थ योगाने भरलेली. गीता सांगणारे कोण आहेत योगेश्वर आहेत. म्हणजे कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत. गीता ऐकणारे कोण आहे योगेच्छु आहे. म्हणजे ज्याला योगाची इच्छा आहे असं आहे. शिष्यस्ते हम साधवाम तम भगवद्गीतेच आहे. मी तुझा शिष्य आहे तुम्हाला उपदेश कर अशा पद्धतीने भगवंताकडून उपदेशाची अपेक्षा करणारा योगेच्छू तिथे आहे. आणि तीन जेव्हा एकत्र आले तेव्हा योगमयी गीता तयार झाली. योगमयी गीता योगाने भरलेली गीता का तयार झाली एकच कारण आहे. सांगणारे योगेश्वर आहेत ऐकणारा योगेच्छू आहे. आणि तसं योगेच्छू असल्यामुळे आणि तो अधिकारी असल्यामुळे अर्जुनाचा अधिकार सांगतो. जाता जाता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. अर्जुनालाच गीता का सांगितली हो ह्याचं एकच कारण आहे तो अधिकारी होता. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचा अधिकार काय होता ते एका गुहेमध्ये सांगितलंय. अर्जुना तू कसा आहेस आणि म्हणून अत्यंत गूढ असलेली गोष्ट गुप्त असलेली गोष्ट तुला मी सांगतो. राजविद्या राजगुह्य योग म्हणून जो आहे त्या अध्यायातल्या ओळ्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या. तू असा असा आहेस म्हणून मी तुला हे गीतेचं तत्वज्ञान सांगतो नाहीतर सांगितलं नसतं. तू सुमन आणि शुद्धमती. तुझं मन परवा आपला विषय झालाय. मनाचं काम काय आहे संकल्प करणं मनाचं काम आहे. तुझं मन सुमन आहे म्हणजे चांगलं आहे. ह्याचा अर्थ असा होतो तुझ्या मनाचे सगळे संकल्प चांगले आहेत. एक हे वाकडा संकल्प वाईट संकल्प दुष्ट संकल्प तुझ्या मनात येत नाही असा तू शुद्ध आहेस. आणि म्हणून शुद्धमती आहे तुझी बुद्धीसुद्धा शुद्ध आहे. आता बुद्धीशुद्ध शब्दाचा अर्थ काय होतो तुझ्या बुद्धीचे सगळे निर्णय शास्त्राच्या आज्ञेनुसार भगवंताच्या आज्ञेनुसार असतात म्हणून तुझी बुद्धी
सुमन शुद्धमती अनिंदक, तू कधीही कोणाची निंदा करीत नाहीस। आपलं जागोजागी अडचणी असतात, आपल्याला जागोजागी अडचणी असतात। आमचं ते काय असतं, चार जण जमलं की पाचव्या दिवशी बोललं पाहिजे असा नियम आहे, आणि ते सहसा चांगला असता का म्हणे असा आणखी एक नियम आहे। आता असे नियम आमचे ते चालू राहतात, त्यावेळेला आमच्या हातून काय परमार्थ कुठला ना, अध्यात्म कुठला ना, साधना कुठली, यातली एकही गोष्ट ओळखते। आता ह्या पद्धतीत विचार केला तर असा अधिकार अर्जुनाचा आहे, सुमन शुद्धमती अनन्यक अनन्यगती। अनन्यगती शब्दाचा अर्थ असा होतो, एका भगवान श्रीकृष्णाशिवाय तिचे त्याचं कोणाकडे सुद्धा लक्ष नाही। आता व्यवसायात असं होतं, व्यवहारामध्ये की एका डॉक्टरचं गुण नाही आलं तर कोणाकडे जायचं असतं, दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं असतं। तसं एका देवाने जर आपलं ऐकलं नाही, आपल्याला हवं ते जर दिलं नाही तर काय करायचं असतं, दुसऱ्या देवाकडे जायचं असतं, वाटेल तेवढं देव आहेत। अशा पद्धतीने जो असतो त्याला अनन्यगती म्हणत नाहीत। अनन्यगती शब्दाचा एक अर्थ आहे की एक श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीराम म्हणजे श्रीराम, सगळे एकच आहे ना। आता नाही तर ते एक पंथ येऊन झाले तर मी सगळं एक आहे, फक्त नावं त्यांची तुमच्या आमच्या दृष्टीने आमची नावं वेगळी आहेत ना, तर अगदी तेच आहे, काही फरक नाही त्याच्यामध्ये। म्हणजे कुठेही पळालात तरी त्याच्याशिवाय दुसरी गती नाही, पण आम्हाला पळाल्याशिवाय चालत नाही का, हा देत नाही ना आम्हाला पाहिजे ते, हा देत नाही। जाऊ दे, जाता जाता एक गोष्ट सांगून टाकतो, बरीचशी गोष्टी असतात झालेल्या आमच्या भागामध्ये। एका गावामध्ये जुनं दत्त मंदिर होतं, छोटंसं गाव, जुनं दत्त मंदिर। त्या गावातल्या लोकांनी नवीन दत्त मंदिर तयार केलं। आता नवीन दत्त मंदिर केल्यामुळे तयार, जुन्या दत्ताकडे कुठे लक्ष देईन असं झालं। आता दत्त जुना का देऊळ जुनं, समजायला सोपं आहे। आता देऊळ दत्त कसा जुना असेल, नवा असेल, दत्त जसा असायचा तसाच आहे। देऊळ नवीन आहे, देऊळ जुना आहे, हे बरोबर आहे, पण जुन्या देवळातल्या दत्ताकडे दुर्लक्ष करून नव्या दत्ताकडे लोक धावले ह्याचं कारण आहे, जुन्या दत्ताकडचा सगळा स्टॉक संपलेला होता आम्हाला देऊन देऊन। आता नवीन दत्त जो आहे तो नवीन स्टॉक घेऊन आलेला आहे, त्याच्याकडून जास्त मिळण्याची शक्यता आहे। अशी जी फजिती आहे परमार्थामध्ये, त्या फजितीला पारावार नसतो, आणि अशा फजितखोरांचा परमार्थ कधी सुद्धा सफल होण्याची शक्यता नाही। आता हे सगळं समजावून घ्यायचं, आणि हे सगळं समजावून सुमन शुद्धमती अनन्यक अनन्यगती परिषेक प्राज्ञा, तू अत्यंत बुद्धिमान आहेस, एक अर्जुनाला विशेषण दिलेलं आहे, प्राज्ञा आहेस, शब्दाचा अर्थ बुद्धिमान आहेस। आता आम्हाला वाटत असेल आमच्याजवळ बुद्धी कमी आहे, तर आता काय करायचं, शेवटी साधन आहे ना, साधकाला अनेक अडचणी जर बोलतात, प्रत्येक अडचणीतलं सोल्युशन पाहिजे, आणि सोल्युशन जर नाही मिळालं तर नुसतं हिणवल्यासारखं होईल। आम्ही व्यवहारात तसं करतो, तुला बुद्धी आहे, तुला काय कळणार नाही, सोडून देतो, तुझा तो विषय नाही असं म्हणून आम्ही सोडून देऊ, आणि आम्हाला एखाद्याला तसं सांगता आलं तर आम्हाला कसं वाटेल, छान वाटेल, आम्ही जरा बुद्धिमान आहोत, वरिष्ठ आहोत, तो जरा कसा आहे, खालचा आहे, संत असं करून सोडून देत नाहीत कधी। ते म्हणतात तुझं बुद्धी नाही, तुला कळतंय ना, मग आता बुद्धी मिळवण्यासाठी तुला काय केलं पाहिजे, तर त्याचं तुकाराम महाराजने उत्तर दिलंय, नाम म्हणे वाटचाली यज्ञ पावला वावली, ते म्हणे राम म्हणा राम घेता, राम प्रत्यक्षाने आपलं जर राम 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 आपण म्हणत राहिलो तर एक दिवशी काय होईल, न कळे ते कळो येईल ओघले नामया विठ्ठल एकाच्या। तुला जे आजपर्यंत कळत नाही असं वाटतंय ते रामनामाने विठ्ठलाच्या नामाने कळायला लागेल, म्हणजे त्यासाठी जी आवश्यक बुद्धी आहे ती तुझ्यापाशी बुद्धीचा विकास होऊन जाईल। आता याचा अर्थ असा होतो, माझ्याजवळ जर प्रज्ञान नसेल हे माझ्या लक्षात येतं, माझ्याजवळची प्रज्ञा नाही, आणि प्रज्ञा तर पाहिजे, कारण प्रज्ञा असल्याशिवाय उपदेश होणार नाही, त्या उपदेशाचं फळ येणार नाही, मग प्रज्ञेसाठी काय करायचं, बुद्धीचा विकास होण्यासाठी काय करायचं, ते व्यावहारिक उपाय इथे उपयोगी पडत नाही ना। प्रज्ञेचा विकास करण्यासाठी प्रज्ञा शोध म्हणून काय प्रकरण असतं, ते प्रज्ञाशोध वाचून आणखीन खूप बहुश्रुत होऊन 100 पुस्तकं वाचून विश्वकोश शब्दकोश वगैरे हे धांदळून हा विकास होत नाही। इकडचा विकासाला एक वेगळंच लागतं, आणि इकडचा विकास जो आहे तो त्याने करून द्यावा लागतो। त्याने म्हणजे कोणी, बुद्धियोग दादावे येनामा उपाय अंत्य भगवद्गीते श्लोक आहे। असा जो कोणी मला शरण येतो त्याला मी बुद्धियोग देतो, आणि बुद्धियोग त्याने दिला की जे आपल्याला कळत नाही ते कळायला लागतं, जे समजत नाही ते समजायला लागतं, जे झेपत नाही ते झेपायला लागतं। आता हे विश्वासानेच आम्ही स्वीकारलं पाहिजे, श्रद्धेने स्वीकारलं पाहिजे, लॉजिक आहे त्याला। लॉजिकचा आपण थोडा विचार केला तर कळतं, नामदेव महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, गोरोबा काका आहेत, कुठल्याही शाळेत गेलेले नाहीत, कोणत्याही कॉलेजात गेलं नाही, कोणतीही पदवी त्यांच्यापाशी नाही, तरी सुद्धा वेदांताचे अत्यंत गहन सिद्धांत त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला दिसतात। वेदांत शास्त्राचे उपनिषदाचे गहन सिद्धांत जेवढे आहेत तेवढे सगळे त्यांच्या अभंगात आहेत।
आता हे कुठून आणले त्यांनी? शिक्षण नाहीये, आपण ज्याला फॉर्मल एज्युकेशन म्हणतो काहीही नाहीये. घरामध्ये संस्कार नाहीत, घरामध्ये वळण नाही, परंपरा नाही. तुकाराम म्हणजे वडील काय होते, नामदेव म्हणजे वडील काय होते विचार केला तर फक्त विठ्ठलाचे भक्त होते, काहीच नव्हते दुसरे. मग त्यांनी एवढं तत्वज्ञान आणलं कुणून? ते एकच आहे, ते आणलं नाही त्यांनी, त्यांना ते मिळालं. कोणाकडून मिळालं? ज्यांनी द्यायचं त्यांनी दिलं, याला म्हणतात लॉजिक. ज्या अर्थी तुकाराम महाराज फॉर्मल एज्युकेशन नसून त्यांना ते मिळालं, त्या अर्थी बाजवळ जरी ते नसलं तरी त्यांना जसं मिळालं तसं ते मला मिळू शकतं. तसं एकच उदाहरण नाहीये, गोरोबा काका आहेत, तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, कितीतरी मोठी संत परंपरा आहे की ज्यांच्या घरामध्ये शिक्षण म्हणतात ते काहीही नव्हतं. आपण ज्याला फॉर्मल एज्युकेशन म्हणतो, घरातलं वळण म्हणतो, काहीही नसताना इतके गहन सिद्धांत त्यांच्या अभंगामध्ये आहेत. एक गमतीशीर सिद्धांत सांगतो. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे. तुकार म्हणजे एक अभंग, तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे. आता ह्या अभंगातलं गूढ जर नाही कळलं तर मोठी पंचायत होऊन जाईल. सामान्य शिक्षण घेतलेलं जर माझ्यासारखा कोणीतरी असेल, डॉक्टर झालेला, वकील झालेला, इंजिनियर झालेला, परमार्थाच्या दृष्टीने सामान्य शिक्षण आहे बरं का, परमार्थाच्या दृष्टीने हे जे शिक्षण आहे हे चरितार्थाची विद्या आहे. आपण थोडं त्यात हे करायला शिकलं पाहिजे, चरितार्थाची विद्या आहे. आता हे जे सगळे दोन व्यवसाय सांगितले तर मग चरितार्थ छान चालेल, पुष्कळ पैसे मिळतील, ताण व्यवस्थित राहता येईल, राहणीमान ज्याला म्हणतं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते चांगलं होईल. या दृष्टीने हे विद्या ज्या सगळ्या त्या बरोबर आहेत, पण ही जी विद्या आहे ती अध्यात्मविद्या म्हणतात. आणि सर्वश्रेष्ठ विद्या कोणती असेल तर भगवद्गीता सांगते अध्यात्मविद्या विद्यानाम, अत्यंत श्रेष्ठ विद्या अध्यात्मविद्या आहे. आणि याचं कारण आहे ती आनंद रूप आहे, ती आनंद देणारी आहे, सुख देणारी आहे, तृप्ती देणारी आहे, शांती देणारी आहे, निर्भयता देणारी आहे, तृप्त असं हे कुठल्याच विद्येतून मिळत नाही. बाकीच्या सगळ्या विद्या आहेत त्यातून पोट भरायची व्यवस्था होते, चरितार्थाची व्यवस्था होते, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतात ते एकदम फर्स्ट क्लास होऊन जातं. सगळं एक काय तुमची कुठली एरिया आहे मोठीच्या मोठी बस तिकडे काय कोण मनियम काय 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 घेता येईल हे सगळं होईल. गाड्या दोन तीन ठेवता येतील, ड्रायव्हर वाटतील ते होईल. पण हे जे काही आहे शांती सुप्ती सुखसुख आनंद वगैरे जे आहे ह्या गोष्टी ह्या विद्येने मिळत नाही ते आपल्या लक्षात आलं तर ही विद्या तर असलीच पाहिजे, त्या असं चरितार्थ चालणार नाही, यात निर्विवाद गोष्ट आहे. पण तेवढ्याने भागत नाही एवढं आपल्या लक्षात आलं की आपलं काम झालं. कशावरून विषय चालला होता? तुका पण खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे. आता हे जर आम्हाला नीट नाही कळलं तर आम्ही त्याचा अर्थ असा लो, देहूमध्ये एक हॉटेल होतं, तुकाराम महाराज सकाळी तिथे कटवाडा खात असत, दुपारी बटाटवडा खात असत, संध्याकाळी पुरणपोळी खात असत, आणि महिनाभर त्याने खाल्ल्यानंतर तो हॉटेलचा मालक त्यांचे पैसे सगळे खात्यात लिहून ठेवायचा. विठ्ठल यायचा दर महिन्याचा एक तारखेला, त्याचा पगार मागवून जायचा. आता असं काहीतरी केलं खोळ्यासारखं जर काही बरं, आमच्या डोक्यात दुसरा विचार येणं शक्य नाही हो, कारण आम्ही सगळे जमा करतो तुझ्या दाव्या म्हटल्यानंतर. तर असंच काहीतरी अर्थ केला पाहिजे. तर असं नाही येते, तर जीवनमुक्त स्थितीमध्ये जो जीवनमुक्त स्थितीत असतो त्याच्याकडून जे धर्म होतील आणि अधर्म होतील त्या दोन्हीची जबाबदारी कोणावर असते? त्या जबाबदारी त्या ब्रह्मवस्तूवर असते. सर्व विद्वान पुण्यपापे विधेय विधूय परमसाम्य उपैधी. उपनिषद असतात ना, कसं विद्वान म्हणजे असा जो कोणी जीवनमुक्त असतो तो पुण्यही त्याचं धुवून जातं, पापही धुवून जातं आणि अत्यंत परमसाम्य अवस्थेला जाऊन पोचतो. असं त्या विद्वानाच्या बाबतीत जे उपनिषदात लिहिलेलं आहे तेच उपनिषद तत्वज्ञान तुकाराम महाराजांनी ह्या साध्या सोप्या सरळ भाषेत आमच्या समोर ठेवलं. आता कुठून आणलं त्यांनी हे तत्वज्ञान? आणलं कुठून? त्याचं उत्तर आहे, त्यांनी दिलं आणि यांना मिळालं. त्यांनी का दिलं? याने जय जय रामकृष्णहरी म्हणून म्हटलं, म्हणून मिळलं. रामकृष्णहरी विठ्ठला केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आता उपनिषदा आपल्या उपासनेचा जो विषय येईल तेव्हा हा विषय येऊन जाईल आपला. आता विषय चाललाय आपला, गीता योगमयी आहे, गीता सांगणारा योगेश्वर आहे आणि अर्जुन खरंच योगेच्छू आहे आणि नुसत्या योगेच्छू नाही अधिकारी सुद्धा आहे. नुसती इच्छा असून उपयोग होत नाही. मला पुष्कळ इच्छा आहे मेडिकल कॉलेजला जायचं आहे पण 12 वेळेला 4 वेळा नापास झाला. आता कसं काय म्हणजे मेडिकल कॉलेजला जाणार कसा? आता ह्या पद्धतीने आम्ही विचार केला जर तर अधिकारी शब्दाचा अर्थ आपण बिचकायचं कारण नसतं. अधिकार शब्दाचा तर त्यासाठी जी आवश्यक योग्यता आहे ती योग्यता कमावणं याला अधिकार म्हणतात. हा अधिकार जातीवर, धर्मावर, लिंगावर, शिक्षणावरती, श्रीमंतीवरती, दारिद्र्यावर अजिबात अवलंबून नाही. हे जर आपण विचार केला तर हा अधिकार हे क्षेत्र वेगळंच आहे आणि आपल्या जीवनातले जे अधिकार असतात ते क्षेत्र वेगळंच आहे. या क्षेत्रात वेगळा अधिकार राहू म्हणून
योगज्ञानी पैसता असं ज्ञानेश्वर मला सांगतात तर श्रीगुरु आपल्याला जेवढं जेवढे काही योग सांगतात त्याचं जे ज्ञान असतं ते ज्ञान आत घट्टमध्ये धरून ठेवलं जर तर गुरुचरण उपासता वैराग्य ह्या असं ज्ञान घट्ट धरून ठेवल्यानंतर कर्मयोगासंबंधी ज्ञान भक्तियोगासंबंधी ज्ञान ध्यानयोगासंबंधी अष्टांगयोगासंबंधी ज्ञान आणि ज्ञानयोगाचं ज्ञान किती गोष्टी झाल्या भगवद्गीतेत चार गोष्टी आहेत कर्मयोग आहे उपासना योग भक्तियोग नाम द्वादश अध्याय आहे बारावा अध्याय आहे ध्यानयोग नाम सहावा अध्याय आहे आणि ज्ञानयोग नाम नववा पंधरावा हे अध्याय आहेत तर चारही योग भगवद्गीतेत सांगितले आपण म्हणजे ज्ञानेश्वरीत सांगितले आणि सगळे संत चारही योग सांगतात सगळे संत कमी जास्त प्रमाणात चारीचे चारही योग सांगतात कुठले संत त्याला अपवाद नाही आहेत म्हणून असं चारपैकी कुठल्या तरी एका निदान योगाचं ज्ञान सगळ्यांची आवश्यकता नाही मग एका कोणत्या ते आपल्याला जे सांगतील ते आपल्याला ते कसं सांगतील आपला जसा अधिकार असतील आपल्या जशी योग्यता असतील तसं सांगतील आता कर्म उपासनेचा सगळ्यांनाच अधिकार आहे आणि अधिकार नाही नुसता त्यांनी ते केलंच पाहिजे कर्मही त्यांनी केलंच पाहिजे आणि उपासना त्यांनी केलीच पाहिजे ज्ञानाचा अधिकार केव्हा निर्माण होतो ज्यावेळेस कर्मातून जे मिळायचं ते मला मिळतं उपासनेतून जे मिळायचं ते मला मिळतं त्यावेळेला ज्ञानाचा अधिकार निर्माण होतो मग त्याला वैराग्य म्हणतात समदम उपरम श्रद्धा समाधान तितिक्षा विचारसागर आता ते सुरुवातीला म्हटलो ना आपण आता शम साधन चतुष्टय संपन्न लागतो आणि साधन चतुष्टय म्हणजे चार चारही साधनं ज्याच्या डोळ्यात असा लागतो त्याला विवेक लागतो त्याला वैराग्य लागतं समाधी सहा आत्ता जी सांगितली ते लागतात आणि मोक्षाची तीव्र इच्छा लागते त्याला मुमुक्षुत्व म्हणतात मोक्षाची तीव्र इच्छा मला मोक्षच पाहिजे असं नक्की ज्याला हे वाटतंय त्याच्यासाठी ज्ञानाचा अधिकार आहे आमचं सर्वांचं कसं आहे मोक्ष मिळाला तर आमची हरकत नाही अशा पद्धतीने जाता जाता हा जपदर सहजासहजी जपलं तर आमचे बाकीचे सगळे छंद सांभाळून जर आम्हाला करता आलं तर आम्ही ते मोक्षाच्या भानगडीत पडू नाहीतर तर तुमचा मोक्ष आणि तुम्ही काय व्हायचं ते करा अशा पद्धतीने जोपर्यंत इच्छा आहे तो पण आम्हाला खऱ्या अर्थाने ज्ञानाचा अधिकारच प्राप्त होत नाही म्हणून ज्ञानाचा अधिकारच प्राप्त व्हायला लागतो बाकीच्या अधिकाराचा संबंध नाही ते आम्हाला केलंच पाहिजे कर्म केलंच पाहिजे उपासना केलीच पाहिजे आणि कर्म उपासनेतूनच पुढे तो ज्ञानाचा अधिकार हळूहळू निर्माण होत जातो म्हणून ह्या पद्धतीने विचार केला तर कर्मासंबंधीचे योग आहे कर्मयोग जो आहे तो समजून घ्यायचं काम आम्हाला केलंच पाहिजे जो भक्तियोग आहे ते समजून घ्यायचं काम आम्हालाच केलं पाहिजे ज्ञानयोग जो आहे तो अधिकार प्राप्त झाल्यानंतर संबंधाची व्यवस्था आपोआप होऊन जाईल मी परवा एक उभी सांगितली होती आधी ते करावे कर्म कर्ममार्गे उपासना उपासका भेटते ज्ञान ज्ञाने मोक्षजी पाहिजे त्याचबरोबर लिहूया म्हणजे आम्ही काय करायचं सुरुवातीला आम्ही कर्म करायचं उपासना करायची कर्म उपासना व्यवस्थित जशी करायला पाहिजे तशी केली तर आपल्याला ज्ञान होण्याची व्यवस्था ईश्वरी सृष्टीमध्ये ती व्यवस्था आहे तुमच्या ह्या स्तरावरती गोष्टी आल्या की तुम्हाला ते मिळावं अशी त्याची व्यवस्थाच आहे आणि त्या व्यवस्थेवर श्रद्धा ठेवणं याला श्रद्धावंत म्हणतात श्रद्धावंत म्हणजे जाऊ द्या की तो आणखी श्रद्धा नावाचा आणखी एक वेगळा विषय लागू नये तर श्रद्धा आणखी एक वेगळी आहे तर श्रद्धेचा खरा अर्थ असा आहे की वेदांत शास्त्रावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे वेदांताचा जो श्रद्धावंत आहे वेदांताच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी जरी श्रद्धा आहे असा जो असतो त्याला खऱ्या अर्थाने श्रद्धावंत म्हणतात आणि सामान्य ज्या श्रद्धा असतात त्या तीर्थक्षेत्रावर श्रद्धा व्रतवैकल्यावर श्रद्धा उपासतापासावरती श्रद्धा हे जे असतंय एखाद्या देवावरती श्रद्धा एखाद्या माणसावरती व्यक्तीवरती श्रद्धा हे जे श्रद्धेचे सामान्य स्तर आहे तेही लागतात ना तेही लागतातच त्यातूनच पुढचा विकास आहे पण अस्सल स्तर श्रद्धेचा आहे जिथे वेदांतशास्त्रावर ज्याची श्रद्धा आहे म्हणजे अनक्वालिफाईड फेथ म्हणतात त्याला कशावरून वगैरे नाही कशावरून नाही आहे म्हणून तसंच आहे ते आता हे जे काय याला श्रद्धा असं म्हणतात आणि ती श्रद्धा सत्वगुणाने ती श्रद्धा येते आता ते असं एका ते गुंफलेलं कसं आहे बघा जो पण रजोगुण तमोगुण असतो तो पण श्रद्धा स्थिर राहतच नाही कारण रजोगुणाचं लक्षणच आहे चंचलता आहे रजोगुणाचं लक्षण आहे त्यामुळे रजोगुणाची श्रद्धा सुद्धा चंचल राहणार आहे तमोगुणाची श्रद्धा सुद्धा तो आळशी असतो झोपाळू असतो मोहित असतो सारखा आणि मोहित असल्यामुळे रज तमोगुणाचा परिणाम आहे मोह तिथे मोह असतो श्रद्धेविषयी मोह असतो मग हे खरं का ते खरं असं खरं का तसं खरं यांच्यावर ठेवू का त्यांच्यावर ठेवू का कोणावरच ठेवू नको अशा पद्धतीने जे आहेत सगळे विचार हे सगळे आपण समजून घ्या म्हणजे सत्वगुणाची गरज आहे हे आपल्याला हळूहळू कळतं
म्हणजे परमार्थाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत, परमार्थात मला पडायचंय म्हटल्यानंतर त्याचं जे फळ आहे ते मला हवं असेल खरंच, मोठा प्रश्न तो आहे. तुकारामांचा एक अभंग आहे, छंदे नाना परी कळा न पावी दे हरी. फार छान आहे, छंदे नाना परी, अनेक छंद मी जोपासत असेल जर, अनेक कलांचा छंद जर मला असेल. तुकाराम महाराज म्हणतात ना, देशमुख पडत नाहीत काय, जरा आमच्यासारख्यांना एक सवय असते, संतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळीबार करायचा. म्हणजे आपल्याला कुणी काय म्हणत नाही, ते म्हणा ते बघा ते काय सांगतात ते बघा, तुमचं तुम्ही आज आणि संत आणि आमचा काही संबंध नाही. आता असं करण्याचं कारण आहे की ते कोणाला हे बोलणं नाही आवडत, असं जर बोललं तर कोणाला आवडत नाही. आता आवडलं नाही तर विचारायचं कोणाला, देवला जायचं आणि तुकाराम महाराज विचारायचं, आमच्याशी काही संबंध नाही. आता ही जी काही युक्ती आहे ती युक्ती फार छान आहे. म्हणून छंदे दाना परी कळा न पावी जे हरी, अनेक छंद अनेक कला यांच्या मागे चाललो आम्हाला हरीची प्राप्ती होणार नाही. आता हे आपल्याला आवडणार नाही याचं कारण आहे, आपले जे छंद असतात आणि आपल्या जे कला जोपासतो त्या कलेच्या जोपासण्यामध्ये कुठेतरी काय येणार आहे, कुठेतरी व्यत्यय येणार आहे. पण आम्हाला काय पाहिजे, तेही पाहिजे आणि हेही पाहिजे. पण त्याला हरकत नाही, त्याला हरकत नाही, त्या कलामध्ये सुद्धा एक आनंद असतो, ज्याला शब्दब्रह्म म्हणतात. शब्दब्रह्म आहे, वाङ्मयाला शब्दब्रह्म असं एक नाव आहे, त्याला नादब्रह्म नाव असं एक दुसरं नाव आहे, संगीताला नादब्रह्म असं म्हणतात, खरं आहे ते. पण त्याला विषय असं म्हणतात, शब्द स्पर्श रूप रस गंध, यातला शब्द हा विषय हा संगीताच्या संदर्भातला आहे. सगळे जे संगीत आहे ते शब्दमय आहे, आणि शब्द ते संगीत जेव्हा आपल्याला ऐकू मिळतं तेवढ्या वेळ आपल्याला कसं वाटतं, तेवढ्या वेळ बरं वाटतं, तेवढ्या वेळ बरं वाटतं. संगीत कानात घुमत असतं तोपर्यंत, त्याच्या स्मृतीत असतो तोपर्यंत बरं वाटतं. तसं साखरे तोंडात असली आवडत असली तर त्यांनी बरंच वाटतं, एखादा आत्तर लावून आलं तर त्यांनी बरंच वाटतं. मग शब्दस्पर्श रूपप्रसगंध हे पाच विषय आहेत, आणि पाच विषय जे असतात त्या पाच विषयामध्ये आपल्याला सुख देण्याचं सामर्थ्य आहे, त्याच्या निमित्ताने सुख मिळतं, त्यात सुख नसतं. ह्याचा अर्थ असा होतो की समर्थाने अनेक ठिकाणी संगीताचा पुरस्कार केलाय, अनेक कळा मला दे असं म्हटलंय. संगीत कळाचा पुरस्कार आहे, नादात्मका पुरस्कार आहे, पण त्याचा पुरस्काराचा हेतू असा आहे की कीर्तनामध्ये त्या सगळ्यांचा वापर करावा आणि लोकांना प्रसन्न करून त्यांच्यामध्ये हे ज्ञान जे आहे ते ज्ञान हळूहळू त्यांच्यापर्यंत नेऊन सोडावं, कारण लोकांना ते आवडतं. आता हे मुद्दा आहे, लोकांना संगीताच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितल्या, काही कलेच्या माध्यमातून सांगितल्या, नाट्याच्या माध्यमातून सांगितल्या, तर लोक लगेच ते लवकर ऍक्सेप्ट करतात. सामान्य माणसं त्याने ते ऍक्सेप्ट करावं म्हणून हे सगळं पाहिजे म्हणतात, कलेसाठी कला नकोय. आता त्यांचा जो विचार आहे तो आम्ही विचार लक्षात घेऊया. मुद्दा एकच आहे की त्यात सुख नसतं असं नाही, त्याचंही सुख आहे, पण ते सुख त्याचं नाही आहे. ते आणखी वेगळा विषय मी परवा म्हणालो की विषयामध्ये जे सुख आपलं अनुभवलं येतं ते काय येतं कसं येतं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, आणि तो आपल्याला अभ्यासाचा एवढा विषय कळला तर संगीत ऐकावं जरूर, पण त्यात जे सुख मिळतं ते संगीताचं नाही, ते कोणाचं आहे, आत्मस्वरूपात आहे, आपल्याला कळायला लागतं. मग संगीत ऐकलं तरी बिघडत नाही ऐकलं तरी बिघडत नाही. एकाच दिवशी त्या गायकाचा नाही गळा लागला तरी आमचं बिघडत नाही, एका दिवशी गायकाची लहर नाही लागली तरी सुद्धा आमचं बिघडत नाही. मैफलीला जरी समजा पुढे तिकीट काढून बसावं लागलं तरी आमचं बिघडत नाही. जाऊ दे, आता आणखीन ते आणखी वेगवेगळे आहेत, त्याच्यातही पुन्हा शिर्डी असतात बरं का, उच्च दर्जाचं तिकडून तिकीट काढून बसल्यावर कसं वाटतं, हा आम्ही संगीताचे खरे रसिक आहेत. त्यातही काय काय नाना लफडे होतो, जिथे माणूस आहे ना तिथे लफडे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं, जिथे माणूस आहे मग त्याच्यापेक्षा अनंतपटीने परमार्थात लफडे आहेत. आपण जो विचार केला त्याच्यापेक्षा अनंतपटीने आहेत. आता तो विचार सोडून द्या, आपला विचार एक आत्ता चाललाय योगज्ञानी पैसदा. मग कर्मयोगाचं जे ज्ञान आहे ते कर्मयोगाचं ज्ञान आतमध्ये सुस्थिर असलं पाहिजे पैसदा, भक्तियोगाचं ज्ञान आतमध्ये सुस्थिर असलं पाहिजे. नंतर पुढचे जे योग आहेत ते आपण आता विचार घ्यायचं कारण नाही, तर आपण ज्ञानाचा विचार येईल तो विचार घेऊया. गुरुचरण उपासिता वैराग्यशी, आणि ह्या सगळ्या ज्ञानासह जेव्हा श्री गुरुचरणांची आपण उपासना करतो कशासह, आता तिथे कॅच आहे मोठा, तिथे मोठा कॅच आहे वैराग्यासह. आज गुरुचरण सेवा जोपर्यंत वैराग्याची काही काळ धरावी लागत नाही तोपर्यंत अतिशय सोपी असते, सोपी असते आणि दिसतेही छान. फोटोही काढून घेता येतात, मी श्रीगुरूंचे पाय दापताना परमार्थातली लफडी बघा काही सगळं लागतं, परमार्थ त्यातले पाय दापताना मी, चंद्रभागेत आंघोळ करताना मी, विठ्ठलाचं दर्शन घेताना मी,
आता हा मी जिथे जिवंत आहे सारखा तिथे विठ्ठल महत्वाचा नाही बर का, त्याचं दर्शन घेताना मी, चंद्रभागेत अंघोळ करताना मी, श्रीगुरूंचे पाय दाबताना मी, आता तिथे मी जिवंत राहतो, तो मी मरायचा आहे ना, तो मी तर मरत नाही आणि ते का मरत नाही याचं एकच कारण आहे, वैराग्य नसतो। आता हे काही काही समजावर घेतलं ना तर गडबडी कुठे असतात ते सगळं आपल्या, आणि एकदा गडबडी कळलं ना किंवा आपल्या बरोबर आपण सावध होतो, चूक होत नाही असं नाही, हा चूक होते, पडतो आपण, पण पडतो आणि लगेच विचाराने ताबडतोब जागा होतो, माझी चूकच बरोबर आहे असलो काही भरत नाही, पण चूक असलं तरी सुद्धा मग मी केले की नाही, मी केले असल्यामुळे ती बरोबरच आहे, असा का जो थाट असतो तो थाट तिथे नसतो। गमतीचं उदाहरण सांगतो, महाबळेश्वरला आमच्यातले लोक जातात, तिथे सनसेट पॉईंट नावाचा आहे काय पॉईंट, तो पॉईंट बघताना मी म्हणून फोटो काढून घ्यायचा असतो, मग तो सनसेट होताना त्याच्याकडे बघण्याची जी रसिकाची दृष्टी आहे, रसिकासारखा चेहरा बरोबर तसा करावा लागतो, त्यात आम्ही कसा तल्लीन झालोय हा आव आणावा लागतो। आता काय होतं, ते सगळे आव आणता आणता रसिकाचा चेहरा करता करता त्या फोटोग्राफरकडे लक्ष ठेवता ठेवता सनसेट होऊन जातो। एक लक्षात ठेवायचं, तिथे तू कशाला पाहिजे, त्या वक्ताना तू कशाला पाहिजे, तिथे याचा अर्थ असा होतो त्या सनसेट मध्ये मी मेल्याशिवाय, आता मी मेल्याशिवाय शब्दाचा अर्थ असा होतो खरोखर हरवून गेल्याशिवाय, मी हरवेन का कोणीतरी फोटो काढताय म्हटल्यानंतर तो फोटो नीट आला पाहिजे असा जो आतमध्ये असेल त्यावेळेला चेहरा माझा अप्रोप्रिएट पाहिजे, नंतरही सन कसा आहे असं ते हरकत नाही, माझा चेहरा कसा पाहिजे, त्या सनसेटचं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य भोगताना मी जसा दिसला पाहिजे तसा मी दिसला पाहिजे, आणि नंतर तो अल्बममध्ये मला स्वतःलाही पाहता आला पाहिजे, दुसऱ्यालाही दाखवता आला पाहिजे, मग तुमच्यासारखे रसिक तुम्हीच, सहसा कोणाला परवडत नाही मग महाबळेश्वरला जायला, तुम्ही गेलात हे फारच मोठी गोष्ट झाली, हे असलं जे सत्य चालतं, हे व्यवहारातले जे काही गोष्टी आहेत त्या हे ठीक आहे, व्यवहाराचं ॲज पर व्यवहारघोज इट इज ओके, छान आहे सगळं चाललेलं, पण परमार्थ म्हटल्यानंतर त्यातल्या असल्या गोष्टीला थारा नसतो हे जर लक्षात आलं तर मग वैराग्य गुरुचरण उपासिता वैराग्यशी, त्यामध्ये मी त्यांचा त्यांचा मी शिष्य आहे असं झालं ना की काय होतं, मला महत्व येतं, ते माझे गुरु आहेत म्हटलं की काय होतं, त्यांना महत्व येतं। आता आमचं नाही असं, आमचं कसं आहे शिष्यामध्ये फार मोठे मोठे वजनदार जर शिष्य असतील की नाही, अत्यंत श्रीमंत आहेत सत्ताधीश आहेत असे जे शिष्य असतील तर आम्हाला वाटतं बरं का आमच्या गुरुचे ते शिष्य आहेत बरं का, कोण म्हणून आमचे गुरु मोठे आहेत, हा जो त्यातला प्रकार आहे, हा जो त्यातला प्रकार आहे, हा मोठा अति दयनीय प्रकार आहे, घातक प्रकार आहे अत्यंत, ते व्यावहारिक दृष्टीने लौकिक दृष्टीने जे शिष्य असतात ते मोठे असतील तर त्या ठीक आहे, त्यांचं ते क्वालिफिकेशन आहे ते व्यवहार ठीक आहे हो, पण तेही यांचे गुरु आहेत म्हणून हे मोठे झाले असा जो काही प्रकार आहे हा प्रकार परमार्थाशी अत्यंत विसंगत आहे। म्हणून श्रीगुरु आणि शिष्यांच्या नात्यामध्ये श्रीगुरूंचंच कायमचं महत्व असतं, आणि ते सुद्धा त्यांच्या शरीराचं नसतं, ते कोणाचं असतं त्यातलं जे तत्व आहे त्या तत्वाचं असतं, आणि जे खरे श्रीगुरु असतात ते तत्वाचं महत्व जाणून राहतात, स्वतःचं महत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत नाहीत। जाऊ द्या हा विषय इथे थांबूया आपण, कारण मग त्यात पुष्कळ आणखीन गुंतागुंते निर्माण होतील, म्हणून वैराग्यासह श्रीगुरूं चरणांची सेवा करा, चरणसेवा शब्दाचा अर्थ असा होतो की पाय सोडत बसणं असा त्याचा अर्थ नाही, त्याला उपलक्षण म्हणतात, उपलक्षण म्हणजे एक छोटस काही ते सांगायचं आणि ते सांगितल्यानंतर बाकी सगळं त्यात स्वीकारायचं, त्याला काय म्हणतात उपलक्षण। आता वीज गेली की आपण काय म्हणतो दिवे गेले म्हणतात सगळे जण, आता दिवे गेले म्हणजे मग इस्त्री चालू असते का असा विचार केला तर मग आपली दुसरी उपकरणं चालू असतात का, सगळंच बंद पडतं, मग दिवे गेले या शब्दाचा अर्थ वीज गेली असं सांगण्यासाठी आपण दिवे गेले असं सांगतो जेव्हा, ते दिवा हे विजेचं काय झालं उपलक्षण, हे समजून घेण्यासाठी आहे। आणि एकदा समजून घेतलं दिवे लागले की माणूस म्हणतो मग दिवे लागले म्हणून काय झालं, आमचा फ्रीज चालला पाहिजे असं कसं होईल, दिवे गेले की सगळं जाणार आहे, मग दिवे लागणं दिवे जाणं हे वीज जाण्याचं उपलक्षण आहे। तसं पाय चारण सेवा करणं हे त्यांच्या सगळ्या सेवेचं काय आहे उपलक्षण आहे, उपलक्षण शब्दाचा अर्थ असा होतो मग सेवा करायची म्हणजे काय करायचं, मग ठीक आहे मग त्यांच्या कार्याला मदत होईल अशा भेटाने, त्यांच्या कार्याला मदत व्हावी, त्यांच्या आरोग्याला मदत व्हावी, त्यांचं त्यांना चार मजली मठ बांधून देणं हे सेवेचं स्वरूप नाही। आता एकच वाक्य सांगतो त्यासंबंधी, श्रीगुरूंना धनाढ्य करणं हे शिष्याचं काम नाही, मग त्यांच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना विल करावं लागणं
हे शिष्याचं काम नाही आणि त्यानंतर प्रॉपर्टीची भांडणं व्हावीत त्यांच्या शिष्यामध्ये आणि झगडून मग त्याने वाटण्या करून घ्याव्यात हे शिष्यांचं काम नव्हे. आता हे सगळं विचार केला तर आपण काय हद्दीपर्यंत ती सेवा असते त्या सेवेचं स्वरूप काय याचा आपला अंदाज येऊन जातो आणि याचा अंदाज आला की मग ह्या संबंधी जे गैरसमज असतात ते सगळे गैरसमज आपले घेऊन जातात. आणि वैराग्यशी एक शब्द आणखीन आला आता मोठ्या अडचणीचा वैराग्यशी. वैराग्य म्हणजे काय? परमार्थात वैराग्याचं अतिशय महत्व असतं आणि त्या शब्दाचा अत्यंत वाकडा आपल्याशी असतो. त्याचं कारण आहे परमार्थ म्हटलं की वैराग्य, वैराग्य म्हटलं की हे सगळं सोडून द्यायचं आणि असं सोडून द्यायचं म्हटलं की मग काय होतं? एकदम माघार, 100% माघार. 100% माघार का होते? सोडून देण्याच्या कल्पनेने 100% माघार होते. आता सोडून द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं जर समजलेलं असेल तर प्रपंचात राहून परमार्थ कसा करता येतो त्याचा आपल्याला छान अंदाज येतो. प्रपंच करूनही परमार्थ केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला. 3 वेळा म्हटलं रे बेळगावचे कोणते महाराज आहेत ते? बाळेकुंदरी, पंत महाराज बाळेकुंदरी. त्यांच्या अभंगात हा विषय आहे की प्रपंच सांभाळून जो परमार्थ करतो तो भला 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 3 वेळा. समर्थ त्याविषयी म्हणतात की सगळं सोडून तुम्ही परमार्थ कराल त्यात काही विशेष नाही आहे. त्याने एक दृष्टांत दिला की राजाही असायला पाहिजे आणि सैन्य असलं पाहिजे. राजा आहे आणि सैन्य नाही म्हटल्यानंतर तो राजा कसला? राजा आहे आणि सैन्य नाही तर राजाला काय किंमत आहे त्या? तसं प्रपंच असून जर परमार्थ साध्य झाला तर समजायचो ह्यात राहून सुद्धा तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ राहायचं. मग त्यात त्याचा कस लागतो? प्रपंचात राहून परमार्थाचा कस लागतो आणि कस लागतो म्हणजे काय? परमार्थात खूप व्यवहारात आपल्याला प्रपंचात खूप सोसावं लागतं आणि खूप जे सोसावं लागतं त्याला तितिक्षा म्हणतात. क्षमतम उपरम श्रद्धा समाधान तितिक्षा 6 ज्या आहेत ते 6 मध्ये तितिक्षेचा संभव आहे. आणि तितिक्षा शब्दाचा अर्थ होतो की कष्ट न होता सोसणं, त्रास न वाटता सहन करणं, त्रास न वाटता हसत मुखाने प्रत्येक गोष्ट सोसणं. आता वास्तविक सोसणं या शब्दाचाच गडबड आहे. म्हणजे एखादी गोष्ट सोसतो त्याचा अर्थ काय होतो? ते आम्हाला खूप त्रास होतो ते सोसता सोसता. त्यामुळे स्वस्त हा शब्दच मला चुकीचा आहे. तो स्वस्त शब्दाचा आहे तर त्याचा अपेक्षा असं हो की ज्या प्रपंचात ज्या ज्या घडामोडी होतात त्यांना सुखाला सामोरं जाणं हा फार छान शब्द आहे. सामोरे जाणे आणि सामोरे जाणं शब्दाचा अर्थ या या असं म्हणणे. सामोरं जायचं म्हणजे काय करायचं? समोर जायचं, समोर जाऊन त्यांचं स्वागत करायचं. आणि स्वागत करताना तोंड कसं असावं ती एक आणखी पंचायतच आहे. नको असलेला माणूस आला तर सामोरे जातो आपण, बेल उभारतो, दार उघडतो खरं आहे पण चेहरा कसा होतो? चेहरा नाही बरोबर होत. आता असं सामोरं जाणं त्यात सामोरं जाणंच आहे पण असं नाही हे सामोरं जायचं आहे चेहऱ्यात काही एकदम खुशी नाही. मनात आतूनची खुशी हा, बाहेरची खुशी, चेहऱ्यावर दिसणारी खुशी आणि आपली खुशी यात किती फरक असतो हे प्रापंचिकांसारखं कोणालाच कळत नाही. जाऊ दे एखादा विषय मी एक वाक्य बोलून सोडून देतो. अति खुशी असावी आणि ती खुशी खुशी बाहेर चेहऱ्यावर दिसावी याचं कारण आहे अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी. आत जास्त ते आपोआपच व्यक्त होत जातं, आत जास्त ते सहजासहजी व्यक्त होतं. आणि असं खुशीने सामोरं जाणं प्रत्येक घटनेला हे ज्याला जमलं तो वैराग्य संबंध असं समजा हरकत नाही. आता वैराग्याची प्रापंचिकाच्या दृष्टीने असलेली एक फार सुंदर व्याख्या आहे आणि वैराग्य शब्दाचा यथार्थ अनासक्ती असा होतो. अनासक्ती आणि असं अनासक्ती नसताना जर वैराग्य आलं आपण नुसतं समजा स्वीकारलं त्याला समर्थ रामदास स्वामी हेकांड पिसे असं म्हणतात. म्हणजे असा जो विरक्त असतो तो भांडखोर असतो आणि वेड्यासारखा असतो. हेकांड म्हणजे भांडखोर आणि पिसे म्हणजे वेड्यासारखा. याचं कारण आहे त्याने स्वतःवरती वैराग्य लादून घेतलेलं असतं आणि लादून घेतलेलं असल्यामुळे आपल्या वैराग्याचं तो दुसऱ्यावर राग काढतो. असे किस्से दिसतात बरं का? तुम्ही एक समजून घ्या की जो पारमार्थिक समजला जातो तो मनुष्य जर संतापी असेल तर खुशाल समजावं की याचं वैराग्य कसं आहे. पारमार्थिक आहे, श्रीगुरु आहे आणि तापट आहे असं दिसलं तर समजावं खुशाल की ते विवेक आहे पण वैराग्य मात्र अजून दृढ झालेलं नाही. विवेक शब्दाचा अर्थ शब्दज्ञान आहे पण आतमध्ये वैराग्य नाही. म्हणून मोक्ष आणि संताप या दोघांचं कसं आहे? अत्यंत वाकडा आहे. कारण त्रिविधम नरकस्येदम द्वारं काम क्रोधाले लोभ, ती नरकाची दारं आहेत. आता हे संतापी असून जर श्रीगुरु असतील तर कोणत्या दारात उभे राहतील? सदा समजायला गणितासारखं आहे.
की नरक स्वर्ग है संतापे जो नरकाच द्वार असेल आणि हे स्वतःला गुरु समजत असतील आणि संतापत असतील ते कोणत्या दारात उभे आहेत मोक्षाच्या का नरकाच्या अभ्यास करावा विचार करावा आणि विचार करताना आपलं आपल्याला कळत जातं आणि आपलं आपल्याला कळलं की समजतं अजून दिल्ली बहुत दूर आहे म्हणजे कोणतं मोक्ष नावाची दिल्ली आहे ती दिल्ली अजून फार लांब आहे असं आतमध्ये संबोधून राहावं आणि खरंच आतमध्ये विवेकपूर्ण वैराग्य नसेल तो वैराग्य घेतल्यानंतरही प्रपंचातली जी मनस्थिती असते ती स्थिती राहते तर माझी गंमत सांगतो तसं झालेलं नाही खरं पण आपलं मी सांगत राहतो एकदा एक दिवशी मला वैराग्याचा झटका आला काय आला येतात झटके असे बदल बघून आणि विशेषतः घरामध्ये मनासारखं मनाविरुद्ध फार व्हायला लागलो तर असे झटके जास्त येतात बघा नाही तर मी वैराग्य संपन्न होईन निघून जायचं मला असं बायको चार वेळा ऐकून घेते आणि पाचव्यांदा म्हणते केव्हा रिझर्वेशन करू आणि मग रिटर्न तिकीट तरी कसायला पाहिजे तिकडेच राहा आता असं झालं म्हणजे मथ्येच हे मला नको वाटतं आता मुद्दा तोच आहे की मनस्थिती तयार झाल्याशिवाय जर वैराग्य आम्ही घेतलं असेल तर वैराग्य संपन्न होऊन जर आम्ही कुठेतरी गेलो तरी तिथे मनोरचना तीच राहते आता मी गेलो हिमालयात एकदा एक हिमालयाची प्रशस्त गुहा पाहिली वैराग्य संपन्न झाल्याचा परिणाम झटका आल्याचा परिणाम झटका येऊन कुठे गेलो थेट हिमालय गाठला कारण वैराग्य संपन्न झाल्यावर कुठे जायचो असतो आपलं मनामध्ये एक आहे की ते हिमालयात गेलं म्हणजे बरोबर जमलं ते असे कुठेतरी भ्रम आहेत ते भ्रम सगळे ताबडतोब काढून टाकले तर भ्रम काढण्याचा हेतू असा की जोपर्यंत आम्हाला हिमालयात जाता येत नाही तोपर्यंत आम्हाला काही जमणार नाही आणि आम्हाला हिमालयात कधी जाता येत नाही मग आता संपलं थांबलं सगळं असं कुठेतरी व्हायला लागलं तर होऊ नये यासाठी हा विचार सांगायचा मी गेलो एक प्रशस्त गुहा बघितली मोठी गुहा होती त्या गुहेचे तीन भाग पाडले एक भाग हॉल एक बेडरूम आणि किचन आता म्हणजे इथे जे आहे ते तिथे गेल्यावर तसंच तसं काहीच फरक नाही त्याच्यामध्ये आता कारण ते संस्कार आहे ना ह्या तीन गोष्टी तरी कमीत कमीत कमी असायलाच पाहिजेत तसं तिकडे तीन भाग पाडले बरं एवढ्यावर थांबलं नाही एक 15 दिवसांनी माझ्यासारखा एक तिथे पुन्हा झटका आलेला म्हणून झाला तो इथे माझ्या गुहेसमोर आला आणि तो मला विचारायला लागला की तुमच्या गुहेत मी येऊन राहिलं तर चालेल का हे गुहा कोणाची हिमालयाची मी त्याच्यात जाऊन राहिलेला 15 दिवस फक्त हा आता तो समोर येतो त्यालाही वाटतं ही गुहा माझी आहे कारण मी त्यात राहिलोय आणि मलाही वाटतं मी त्याला उत्तर दिलं तू माझ्या गुहेत येऊ नको तू दुसरी कुठली तरी गुहा पहा कारण 15 दिवसाची वहिवाट प्रापंचिकांची लक्षणासारखी आता मग घरही माझंच आहे आता घरातही तीन भाग आहेत गुहाही माझी आहेत गुहेतही तीन भाग आहेत असं जर झालं तर तिथे जाऊन मी काय मिळवलं इथे जे तीन भाग आहेत ते तिथे आहेत इथे जी मालकी आहे ती नसताना तिथे आहे इथे त्यांना हस्तांतरी आहे किती फजिती असते आम्ही योग्य विचार जर केला नाही तर वैराग्य शब्दाचा अर्थ अनासक्ती असा होतो आणि अनासक्ती शब्दाचा अर्थ आहे कुठेही आसक्त नसणं कशातही लिंपलेलं नसणं कशातही गुंतलेलं नसणं कशाच्याही नादामध्ये अनुसंधानामध्ये न राहणं सगळ्यात असायचं पण कशात नसायचं अशा पद्धतीने सगळ्यात असायचं अगदी लोकांना असं वाटलं पाहिजे हा खरं आसक्तच आहे असं लोकांना वाटणं इतकं भगवान श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात की वास्तविक मला ह्या तीन जगात तिन्ही लोकांमध्ये कसलंही कर्तव्य नाही आहे तरी सुद्धा सगळं कर्तव्य मला असल्यासारखं मी जगतो आणि एकच कारण आहे झालं भगवान श्रीकृष्णाला मला कोणी मुक्त म्हणतील की नाही याची काळजी वाटत नव्हती ते एक आमच्यामध्ये असता मला कोणीतरी पारमार्थिक म्हणावं मला कोणीतरी आध्यात्मिक म्हणावं मला कोणीतरी भक्त म्हणावं मला कोणीतरी मुक्त म्हणावं असं जेव्हा काय असतं आत्मनी इच्छा असते तेव्हा मग ती इमेज जी असते त्या इमेजला जपण्याचा आपण प्रयत्न करतो आमच्या व्यवहारात सुद्धा असा इमेजेस आपण जपतच असतो प्रत्येकाने आपापली इमेज काहीतरी ठरवून घेतली असं त्या इमेजसाठी काय वाटेल ते मूल्य देऊन ते इमेज काय करत असतो इमेज असतो जास्त जपत असतात समजा मी रसिक आहे अशी माझी इमेज आहे कोल्हापूरला नाटकं लागली की लगेच मला जावं लागतं कारण मला लोकांना विचारलं का हो तुम्ही नाटक आला नाही कसले रसिक तुम्ही आता असे म्हटलं इमेज जी माझी तयार केली मी रसिक म्हणून ती जपायची असेल तर मला अशा तऱ्हेचे छळ सोसावे लागतात अगदी तसं आहे जर मी पारमार्थिक म्हणून इमेज जर तयार केली ती जर जपायला लागलो तर मग असं मला त्या इमेजशी सुसंगत जगावं लागतं आणि ते लोकांना दिसेल अशी काळजी घ्यावी लागते हे त्यातलं सर्वात मोठं महत्वाची गोष्ट आहे लोकांना दिसेल त्यांच्या जे लक्षात येईल ते दखल घेतील तुमच्यासारखं फार कमी लोकांना जमतो हो
असं म्हटलं की धन्य आहात तुम्ही, सहसा लोकांना जमत नाही इतकं पुण्य आमच्या गाठी कुठं आहे असलं काहीतरी ऐकलं म्हणजे कसं वाटतं, एकदम मुक्त झाल्यासारखं वाटतं. असं कुठंतरी जी पंचायत आहे ही सगळी पंचायत आपण लक्षात घेऊया आणि अनासक्त हा शब्द नीट समजून घ्या आणि त्याच्यामागे उपनिषदन तत्वज्ञान आहे. असंगोयम पुरुषा आता वेदांत शास्त्र सांगतं, बृहदारण्यक उपनिषद सांगतं, ते सांगतं असंगोयम पुरुषा, हा जो पुरुष आहे तो असंग आहे आणि असंग म्हणजे पुरुष म्हणजे काय आत्मा, हा जो आत्मा आहे म्हणजे पुरुष आहे तो असंग आहे. आता मी जर तो असेल सोहम म्हणजे काय, आता संगती आहे सोहम शब्दाचा अर्थ तो आत्मा मी आहे. आता तो आत्मा जो मी असेल आणि तो आत्मा जर असंग असेल तर मी कसा असलो पाहिजे, असंग असलो पाहिजे. आता तर सोहमला अर्थ आहे नाही तर तो असंग आहे आणि मी सगळ्या असंगाने भरलेला आहे असं असेल तर मग निसंग कसा काय आणि असंग कसा काय आणि मुक्त तरी कसा काय. म्हणून हे सगळं जे आहे ते जुळलं पाहिजे, सगळं एकमेकाशी त्याचा मेळ बसला पाहिजे आणि मेळ बसायचा असेल तर तो बसवून घेतला पाहिजे, बसवून घ्यायचा असेल तर अभ्यास केला पाहिजे. म्हणून असंगोयम पुरुषा असं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आत्मा असंग आहे, निर्लेप आहे. आणि निर्लेप आहे का कारण आहे, त्याला कशाचाही लेप लागत नाही कारण तो तवा असतो. निर्लेप नावाचा तवा आहे ना, त्याच्यात काय त्याला चिकटत नाही येऊन. आता ते तव्याला काही राहत नाही शिकलं, अगदी तसा आहे प्रपंचात त्या निर्लेप तव्यासारखं आपण राहायचो. त्याला ऐरण म्हणतात, एक फार छान दिले कुटस्थ. आता कुट शब्दाचा अर्थ ऐरण असा होतो आणि कुटस्थ शब्दाचा अर्थ त्या ऐरणीवर ज्याप्रमाणे सोनार दागिने घडवतो, आता सोनार दागिने जर त्या ऐरणीवर घडवले तर त्या ऐरणीला त्या सोन्याच्या दागिन्यासंबंधी कसलंही सुखदुःख नसतं. साधे अंगठी घडवली तर तक्रार नाही आणि चंद्रहार घडवला पठ्ठ्याचा मोठा कोल्हापुरी साज तरी सुद्धा ऐरणीला काहीही अभिमान वाटत नाही, अहंकार वाटत नाही. चांदीचा घडवला तरी ठीक आहे, सोन्याचा घडवला तरी ठीक आहे, चोरीचे सोनं असलं तरी सुद्धा ठीक आहे, कशाची काही तक्रार नाही त्या ऐरणीला. ते ऐरण जशी असते ना तसा आत्मा असतो. त्या ऐरणीच्या सत्तेवर जसे सगळे व्यवहार चालतात तसा आत्म्याच्या सत्तेवर जे व्यवहार जसे चालायचे तसे चालतात सगळे. पण ती ऐरण जशी त्याच्यापासून अलिप्त असते तसा कुटस्थ म्हणजे आत्मा त्यापासून अलिप्त असतो. आणि असा अलिप्ततेचा अभ्यास करणं याला वैराग्यास म्हणतात. आणि वैराग्याच्या मागचं हे तत्वज्ञान आहे. वैराग्याला तत्वज्ञान लागतं. काय तत्वज्ञान आहे वैराग्याच्या मागे, की जो मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे तो असंग आहे. तो असंग जर असेल तर वैराग्यातून मला काय साधायचं आहे, असंगत्व साधायचं आहे. जेवढं मला असंगत्व साधेल तेवढा तो मी आहे सहा अहम या साधनेचा अर्थ निर्माण होईल. आणि जोपर्यंत मी असा अनासक्त होत नाही तोपर्यंत किती वेळा सोहम म्हटलं आणि सोहम सोहम जरी घुकलं तर त्याचा उपयोग नाही. समर्थांचं वाक्य सांगतो ना समजू या. समर्थांचे ओळी आहे, तत्वमसी महावाक्य उपदेश भला. म्हणजे श्रीगुरु जेव्हा मला तत्वमास असं सांगतात, ते तू आहेस असं सांगतात, तो उपदेश फार चांगला आहे. परी त्याचा जपनाही बोललेला. आता एक आणखीन आमच्यावर पत्र सांगितलं, त्याचा जप नाही करायचा. तत्वमसी तत्वमसी श्रीगुरु मला सांगतात ते द्वितीय पुरुषी एकवचनी आहे, ते मी प्रथम पुरुषी एकवचनी करून घेतो म्हणतो सोहम. साधं व्याकरण आहे, फार मोठे व्याकरण काय ते याच्यामध्ये. तत्वमसी ते तू आहे श्रीगुरु मला सांगतात आणि मी ते करून घेतो कन्वर्ट, ते मी आहे. आता ते मी आहे असा जप नाही करायचा, त्याचा जपनाही बोलला, ते विचारशी केला पाहिजे सारखे. त्या ठिकाणी तत्वमसी महावाक्याचा त्यांनी विचार केला पाहिजे, सोहम साधण्याचा विचार केला पाहिजे, जप नाही करायचा. सामान्य माणसाला एक काही आलं की ते जपात घालून टाकलं, एकदा जपान घाईल तर माळ घेतली जपात घातलं, संख्या लिहिली वहीवर टिपली, वया भरल्या, आल्या गेल्या दाखवल्या, फार महत्वाची गोष्ट आहे आल्या गेलेल्या त्या सगळ्या वया. इतके बघा माझ्या रामनामाने वया भरलेल्या आहेत, हे असं मी केलेलं आहे तसं मी केलंय. मग त्या वया एक दिवशी मग समुद्र शेतात सोडून द्यायच्या असतात, त्याचं उद्यापन करायचं असतं, उद्यापच्या नावाने जेवण घालायचं असतं. मग जेवण कशाबद्दल हो, वह्यांच्या उद्यापन, वह्यात काय लिहिलेलं आहे, नाम लिहिलेलं आहे, कुणी घेतलं, आता मुद्दा मी घेतलं. आता असं जे सगळं चालतं हे कुठेतरी ह्यामध्ये गफलत आहे मोठी, आणि गफलीतून सगळ्या सुटकं. मग इमेज बिल्डिंग हा प्रकार जो आहे व्यवहारातला तो इथे अजिबात नाही. आणि ज्या प्रमाणात आम्ही इमेज बिल्डिंग करू त्या प्रमाणात समजायचं आमचा कुठेतरी आतमध्ये गडबड आहे. आणि ही गडबड आमच्या लक्षात आली तर ते इमेज बिल्डिंग पासून आपण सुटायचं. संतांचे व्यवस्था योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासता वैराग्यशी. वैराग्य शब्दाचा अर्थ अनासक्ती आहे. आणि अनासक्ती शब्दाचा अर्थ असा होतो की जे जसं व्हायचं असतं आपलं आपलं काम चांगलं करत असताना, म्हणजे महत्वाची गोष्ट आहे,
माझी कर्म जशी करायला पाहिजेत, देहकर्म, धर्मकर्म, कर्तव्यकर्म, व्यवसाय कर्म जी जशी मला करायला पाहिजे तशी केली असताना जे काही घडेल, कसंही करत असताना काही घडलं तर नाही असं नाही. त्याला जवळ प्रारब्धामध्ये भेद, तीन प्रकारचे भेद आहेत, स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध. म्हणजे प्रारब्ध सुद्धा आम्ही प्रत्येक गोष्ट प्रारब्धावर ढकलून मोकळतो असं करून चालत नाही. तर स्वेच्छा प्रारब्ध शब्दाचा अर्थ आहे, मी जेव्हा एखादं प्रारब्ध माझ्या अंगावर उडवून घेतो तेव्हा त्याला काय म्हणतात, तर स्वेच्छा प्रारब्ध. आता मला खोकला आहे पण बटाटवडे भजी आणि आईस्क्रीम त्यांनी खाल्ल्याशिवाय मला चालत नाही, मी इकडे औषधाची बाटलीच घेऊन बसतो, भजी खायची, औषध प्यायचं, असं जे काही होतं, असं जे हे काय प्रारब्ध कसलं आहे, खोकल्याचं प्रारब्ध तुम्ही आणलेलं आहे, बोलवून ओढवून आणलेलं आहे, त्याला म्हणतात स्वेच्छा प्रारब्ध. आता परेच्छा प्रारब्ध, कोणाचं तरी ह्याला बळी पडून मी जेव्हा कुणीतरी आग्रह करतं आपल्याला, आपल्याला भीड पडते, खाओ थोडे एक काय होतंय चार भजी खाल्ल्याने असं म्हटलं आणि मग आग मशी कुठे द्यायची म्हणून मी भजी खाल्ली, तर त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात. अधिच्छा प्रारब्ध शब्दाचा अर्थ असे माझ्यावर ते सद्दीनं लादलं जातं, ते माझी अपेक्षा नसते, माझी इच्छाही नसते. आता उदाहरणार्थ, उदाहरणार्थ ह्याला काय, त्या उदाहरणाला काय अर्थ नाही, तू चार भजी नाही खाल्लीस तर तुला ठार मारणार आहे असं जो कोणी मला म्हटलं तर त्याला काय म्हणतात, त्याला अनिच्छ प्रारब्ध असं म्हणतात. आणि अनिच्छ प्रारब्ध हे फक्त खरं भाग्य आहे, खरं प्रारब्ध हे आहे. मग खोकला बरा का जगणं बरं असं जेव्हा वेळ येते त्यावेळेला जे काही प्रारब्ध आपल्या अंगावर येतं त्याला अनिच्छ प्रारब्ध म्हणतात. आणि खरं प्रारब्ध तेच आहे, जेव्हा आम्ही ओढवून घेतो काही गोष्टी आमच्या चुकाने त्यावेळेला जे प्रारब्ध असतं त्याचा प्रारब्धाशी काही संबंध नाही. जेव्हा भीड पडते कोणाची तरी आम्ही बळी पडतो त्याचाही प्रारब्धाशी काही संबंध नाही. मोठा भूकंप झाला प्रारब्ध आहे, बरोबर आहे, अपघात झाला मोठा प्रारब्ध आहे, आजाराची साथ आली मोठी प्रारब्ध आहे, अनिच्छा. कोणाला हवं असतं का यातलं व्हायला, कोणालाही दुःख असतं होतं. मग असं जे काही प्रारब्ध असतं त्याला खरं प्रारब्ध म्हणतात. बाकीचे दोन प्रारब्ध जे आहेत ते आपण आपल्या दुबळेपणाने आपलं ओढून घेतलेले असतात, म्हणून प्रारब्धाला दोष देताना सुद्धा या तीनपैकी कोणता आहे ते तपासून घ्यावं. आणि ते तपासून घेतल्यानंतर आम्ही चुकूनही प्रारब्धाला दोष देणार, खरं प्रारब्ध क्वचित कुठेतरी एका वेळा असतं. असं सगळं असं जे प्रारब्धाने येईल त्याला शांतपणे सामोरं जाणं हे ज्याला जमतं तो वैराग्य संपन्न आहे, आणि हे ज्याला जमत नाही तो त्याने रडतो, तडफडतो, तळमळतो, विवळतो. किती शब्द झाले, प्रापंचिकांच्या प्रपंचातले खास शब्द आहेत बरं काय. आणि हे चार शब्द ज्याच्या प्रपंचात आहेत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, बाहेर किंवा आतून, हे शब्द ज्याच्या प्रपंचात आहेत त्याचा प्रपंच समर्थाना पाहिजे तसा झालेला नाही, तो नेटका झालेला नाहीये. काय छान हवी आहे, प्रपंच करावा नेटका हे आधी सांगितलंय, नंतर काय म्हणतात ते, नेटका पडता फिका होत जातो. फार सुंदर विचार आहे. जर प्रपंच आपण नेटका म्हणजे जसा करायला पाहिजे तसा त्यासंबंधी केला असेल आपोआप त्याच्यावरची आसक्ती निघून जाते, नेटका करता फिका होत जातो. आता फिका शब्द फार छान आहे, म्हणजे त्याची जी आसक्ती आहे ती आपोआप कमी होत जाते, पण नेटका केला असला तर म्हणून तो नेटका करावा. आणि त्या नेटका केला की तो आपोआप फिकावत जातो, त्याची काळजी तो घेईल फिका होण्याची, तुम्ही त्याची फिकर करण्याची जरूर नाही. पण आपण मध्ये गणित मांडायचं, ज्या अर्थी माझा प्रपंच फिका झालेला नाही त्या अर्थी तो मी नेटका केलेला नाही, असं उलटं करून घ्यायचं. आणि असं उलटं करून घेतल्यानंतर आपण कुठे नेमके उभे आहोत ते आपल्याला अंदाज येऊन जातो. तब्यास रामकृष्ण हरी.